Hello dear students, welcome to the e-learning platform. In today's video lecture, we will discuss a third problem on section of solids. Now let's see a problem. A hexagonal pyramid, base 30 mm side, axis 65 mm long, has its base on the HP, with an edge of base parallel to VP. A vertical section plane inclined at 45 degree to the XY cuts the pyramid at a distance of 10 mm from its axis. Draw top view, sectional front view and true shape of a section. Alright, ata first of all aplyana problem vachlyanantar tyamadhe given conditions kay kay ahet he pahila baghna garjeche ahe. Right, solid kutla dilela aahe? Hexagonal pyramid aplyana solid dilela. Right, त्याचे बेस साइड किती दिले 30 mm, एक्सेस किती दिले 65 mm लॉन्ग दिले. राईट, हॅज इट्स बेस काय म्हणले एचपी मध्ये म्हणले, कशावर दिले बेस एचपी, विथ एन एज ऑफ बेस काय म्हणले पॅरेलल टू व्हीपी म्हणले, काय दिलेलं आहे पॅरेलल टू व्हीपी. ती तुमची काय झाली इनिशियल कंडिशन. सो पॅरेलल टू व्हीपी म्हणल्यानंतर आपल्याला इथे एक्झाम्पल असा दिसणार. राईट, या टाइप मध्ये कारण ही बेस साइड कशी झाली याला व्हीपीला पॅरेलल झाली. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे एक्झाम्पल आता आपल्याला काढायचं आहे. राईट, सो हेक्सागोन काढताना आपण कशा मेथड मध्ये काढणार आहे, सर्कल मेथड मध्ये. राईट, त्याची बेस साइड किती दिली आहे 30. सो पहिला थर्टीचा एक पहिला पॉइंट लोकेट करून घेतला मी, ए बी. राईट, सो मॅपेड मध्ये ए बी हे डिस्टन्स घ्यायचं पहिला, जे काय बेस साइड दिले ते त्याचा पहिला सेंटर लोकेट करून घ्या. केलं आणि नंतर त्या सेंटर पासून आपल्याला एक फेंट सर्कल पास करायचं. राईट, फेंट सर्कल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, हेक्झागॉन काढायचं. सर्कल काढताना ते सर्कल आपला फेंट यायला पाहिजे. राईट, सर्कल आपलं काढताना फेंट यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, या तेच सेम डिस्टन्स घ्या इकडे एक आर्क मारा, इथे जो कट केलाय त्या पॉईंटच्या इथे ठेवा, इकडे एक आर्क मार. परत नेक्स्ट ए च्या इथे ठेवा, इकडे एक आर्क मार. परत त्या आर्कच्या इथे मॅपेटचा सेंटर ठेवा, पुढचा आर्क मारा. राईट, अशा आपल्याला प्रत्येक रिस्पेक्टिव्ह पॉइंट मिळणार आहेत. त्यानंतर हेक्झागॉन आपल्याला तिथे काय करायचं, डार्क कनेक्ट करून घ्यायचं. जो काही हेक्झागॉन दिलाय तो आता पहिला कनेक्ट करून घ्या. राईट, हेक्झागॉन काढताना सुद्धा आपल्याला पहिला ते फेंट काढायचं आहे, कारण त्यानंतर आपल्याला डार्क डॉटेड याच्या आपल्याला काय करायचं, प्रोजेक्शन काढायचे. राईट, सो त्यामुळे पहिला काढताना सगळं फेंट काढायचं, ए बी सी डी ई आणि एफ. आता हे काय पिरॅमिड दिले, पिरॅमिड दिल्या म्हटल्यानंतर त्याचे सगळे पॉईंट कुठे मॅच होणार आहेत, अपेक्सला माझे पॉईंट मॅच होणार आहेत सगळे. राईट, सो त्यामुळे सगळे पॉइंट इकडे आले, हे सगळे पॉइंट कनेक्ट करताना फेंट मध्ये जोडायचे. राईट, कारण कट केल्यानंतर आपल्याला डार्क डॉटेड असे सगळे प्रोजेक्शन आपल्याला घ्यायचे, त्यामुळे सगळे प्रोजेक्शन आपण जोडताना फेंट जोडून घ्यायचे. ते सगळे इथपर्यंत केलं आपण सगळं प्रोजेक्शन. राईट, त्यानंतर आपल्याला आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. राईट, हे प्लॉट केल्यानंतर आपल्याला आता फ्रंट व्ह्यू प्लॉट करायचं. राईट, पहिला सगळं काढताना टॉप व्ह्यू पण फेंट काढायचं आहे, फ्रंट व्ह्यू पण आपल्याला फेंट काढायचं. राईट, आता हे जेवढे सगळे पॉईंट आहे तेवढे सगळे पॉईंट मी व्हर्टिकली अपवर्ड फ्रंट व्ह्यूला काढण्यासाठी प्रोजेक्शन पास करून घ्यायचे. हेक्झागॉनचे फ्रंट व्ह्यू पास करताना फक्त ए बी सी डी ई एफ याचेच पॉईंट फक्त आपल्याला काय करायचे, पास करायचे. राईट, आता सेंटर किती दिले, आपल्याला त्याची ऍक्सेस हाईट 65 दिले. राईट, 65 पॉईंट ते लोकेट करा आणि तिथून सेंटर लाईन प्लॉट करून घेतला. आणि हे प्रोजेक्शन आता इथे एफचा पॉईंट आला, इथे आला एफ डॅश, ए आणि ई एकाच लाईनवर येतात. इथे कुठला आला पॉईंट माझा ए डॅश ई डॅश, इथे आला पॉईंट एस डॅश, बी आणि डी एकाच लाईनवर आहेत. राईट, सो इथे कुठला पॉईंट आला माझा बी डॅश डी डॅश, सीचा पॉईंट एकाच लाईनवर, इथे आला सी डॅश. आता जी काय ऍक्सेस हाईट आपण 65 घेतलेली आहे त्याला सगळे पॉईंट एकदम फेंट मध्ये परत कनेक्ट करून घ्यायचे आपल्याला.
कारण कट केल्यानंतरच आपल्याला सगळे प्रोजेक्ट त्याचे डार्क डॉटेड जोडून घ्यायचे आहेत, राईट? केलं इथे मला कुठला पॉइंट मिळाला, ओ डॅश. त्यानंतर हे जे आपण डायमेन्शन्स जर तुम्ही प्लेस केला तरी चालते. इथं डायमेन्शन्स किती दिले मला, ह्याची बेस साइड 30 दिले, ऍक्सेस हाईट किती दिली आपल्याला त्याची 65. इथं आपण आता हे जे प्रोसिजर इनिशियल कंडिशन जे दिले त्यानुसार प्लॉट करून घेतलं. आता फायनल कंडिशन काय दिले, अ व्हर्टिकल सेक्शन प्लेन. व्हर्टिकल सेक्शन प्लेन म्हणजे काय, ते तुम्हाला व्हीपीशी इन्क्लाइन दिले. व्हर्टिकल सेक्शन प्लेन जेव्हा शब्द येईल तेव्हा लक्षात ठेवा की ते तुम्हाला जो काय अँगल दिलाय तो तुम्हाला इन्क्लिनेशन विथ व्हीपी दिले. काय दिले, इन्क्लिनेशन विथ व्हीपी. इन्क्लाइंड ऍट 45 degrees टू एक्स वाय कट्स द पिरॅमिड ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 mm फ्रॉम इट्स ऍक्सिस. काय म्हणलंय, 10 mm फ्रॉम इट्स ऍक्सिस म्हणल्यावर पहिले काय करून घ्यायचं, 10 mm मॅपेड मध्ये डिस्टन्स घ्यायचं. 10 mm मॅपेड मध्ये डिस्टन्स घेऊन हा जो काय खाली आपण हेक्सागॉन काढला त्याच्यामध्ये एक फेंट सर्कल पहिला आपल्याला काय करून घ्यायचं, पास करून घ्यायचं, राईट? कारण जे काही 45 degrees टू व्हीपी दिलंय ते आपल्याला त्या सर्कलला टेंजेंशियली काय करायचं, कट करायचं, राईट? आपण 10 mm अवे फ्रॉम इट्स ऍक्सिस म्हणलंय, आपण त्या अवे फ्रॉम इट्स ऍक्सिस घेतलं. नेक्स्ट व्हर्टिकल सेक्शन प्लेन. व्हर्टिकल सेक्शन प्लेन म्हणजे तो जो काही तुम्हाला इन्क्लिनेशन दिलंय ते विथ रेफरन्स टू व्हीपी दिले, आणि इन्क्लिनेशन विथ व्हीपी असेल तर त्याचं प्रोजेक्शन कुठे दिसतं आपल्याला, खाली एचपी मध्ये दिसणार, राईट? सो ड्राफ्टर आहे तुमच्याकडं, ड्राफ्टरला 45 degrees मध्ये सेट करून घ्या. ड्राफ्टरचं मार्किंग त्या स्केलवरचं 45 degrees सेट करून घ्या, आणि हा जो काय सर्कल आपण काढलाय 10 mm अवे त्या सर्कलला टेंजेंशियली आपल्याला काय करायचं आहे, त्या सॉलिडला कट करायचं, राईट? त्या सर्कलला काय करायचं आहे, टेंजेंशियली मला सॉलिडला कट करायचं, राईट? कारण इन्क्लिनेशन विथ व्हीपी मला त्याने काय दिले, 45 degrees. व्हर्टिकल सेक्शन प्लेन म्हणले, व्हर्टिकल सेक्शन प्लेन म्हणजे तो जो काय अँगल आहे तो तुम्हाला व्हीपीशी इन्क्लाइन दिले, राईट? सो माझी ही कटिंग प्लेन आली. आता कट केल्यानंतर हा इथला खालचा पार्ट सगळा काय झाला, निघून गेला. वरचा पार्ट सगळा काय राहिलेला आहे, रिटेन्ड पार्ट आहे, राईट? रिटेन्ड पार्ट असल्यामुळे तेवढाच पोर्शन मी काय करणार आहे, फक्त डार्क करून घेणार. काय करणार आहे, तेवढाच पोर्शन डार्क करून घ्यायचा आहे, आणि बाकी उर्वरित सगळा पोर्शन जो खालचा आहे तो कट झालेला आहे, त्यामुळे तो पोर्शन कसा दिसणार आहे मला, फेंट. आता इथं कट केल्यानंतर 45 degrees म्हणजे आपल्याला ह्या डिरेक्शनवर बघायचंय आणि त्याचा व्ह्यू काढायचा, राईट? आता इथं कटिंग प्लेन लाईन कुठल्या कुठल्या पार्टला कट करते बघा. ओ टू एफ या लाईनला कट करते ती, ओ टू एफ या लाईनला जिथे कट करते तिथं पॉईंट कुठला येणार, पी एफ. सिमिलरली तीच लाईन कशाला कट करते, ओ टू ई ला पण लाईन कट करते, कटिंग प्लेन लाईन ओ टू ई ला. इथं बघा, इथं कुठला पॉईंट येणार आहे माझा, पी ई. आता इथं अशा ठिकाणी कुठला पॉइंट कट करते का, ते ओ टू ए, ओ टू बी, ओ टू सी, ओ टू डी ला नाही. जेव्हा कटिंग प्लेन लाईन पास ते कुठल्याच जनरेटरला कट करत नाही, तेव्हा त्याचा आपण पॉइंट घ्यायचा पी वन, आणि इथला पॉइंट घ्यायचा आपण पी टू, राईट? पी वन आणि पी टू. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, परत ड्राफ्टर आपण झिरोला सेट करून घ्या, आणि ते सगळे पॉइंट जे कुठल्याच जनरेटरला कट न करणारे पॉइंट आहेत ते आपल्याला बेसलाच पास करायचं, राईट? आता हे सगळे पॉइंट आपल्याला टॉप व्ह्यू काढला, आता सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढायला लागला, राईट? सो पी टू चा पॉइंट आपण व्हर्टिकली अपवर्ड पास करून घ्या. बेसला जिथे कट करते तो पॉइंट कुठला आला माझा, पी डॅश टू. पी वन चा पॉइंट व्हर्टिकली अपवर्ड पास करून घ्या. इथं बेसला जिथे कट करते तिथे कुठला पॉइंट आला, पी डॅश वन. नेक्स्ट पीई चा पॉइंट. आता पीई चा पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकली अपवर्ड पास करून घ्या. ओ डॅश टू ई डॅश या लाईनला जिथे कट करते इथे कुठला पॉइंट आला माझा, पी डॅश ई पॉइंट आला, राईट? कुठला पॉइंट आला, पी डॅश ई. नेक्स्ट पी डॅश एफ चा पॉइंट, हाय पॉइंट व्हर्टिकली अपवर्ड पास करून घ्या, राईट? ओ डॅश टू एफ डॅश या लाईनला जिथे कट करते तिथे कुठला पॉइंट येणार आहे माझा, पी डॅश एफ, राईट? त्यानंतर हे जे काय पॉइंट मिळाले, पी डॅश टू,
P-E, P-F आणि P-1 हे सगळे पॉइंट्स कनेक्ट करून घ्या. राईट, आता कट केल्यानंतर इकडचा जो काय पोर्शन आहे तो सगळा माझा निघून गेला. जो परत राहिलेला पार्ट आहे तेवढाच पोर्शन मला काय करायचं आहे, डार्क करायचं आहे. काय करायचं आहे, डार्क. राईट, आले लक्षात? हा तर फेंट काढलाय कारण तो कट करून निघून जाईल. आणि परत इथं आपल्याला काय दिसणार, हॅचिंग लाईन्स 45 degrees मध्ये. इथं आपलं काय झालं, सेक्शनल फ्रंट व्यू काढून झाला, टॉप व्यू काढून झाला. राईट, हे इथंपर्यंत होप तुम्हाला इथंपर्यंत सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट काय काढायचं, मला ट्रू शेप ऑफ अ सेक्शन काढायचं आहे. ट्रू शेप ऑफ अ सेक्शन साठी काय करायचं, ही जी काही कटिंग प्लेन लाईन आहे या कटिंग प्लेन लाईनला पॅरेलल सगळं वर्क आपल्याला विथ द हेल्प ऑफ ड्राफ्टरच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. राईट, या लाईनला आपण काय केले, एक पॅरेलल रेफरन्स लाईन प्लॉट करून घेतली. ती कुठली लाईन आली, X1 Y1. पहिली रेफरन्स लाईन झाली XY, दुसरी रेफरन्स लाईन झाली आपली X1 Y1. राईट, त्यानंतर हे सगळे पॉइंट परपेंडिक्युलर त्या कटिंग प्लेन लाईनला सगळे पॉइंट वर खाली सगळे पास करून घ्यायचे त्या लाईनला परपेंडिक्युलर. राईट, आलं. आता त्यानंतर आता बघा, हे P1 आणि P2 चे पॉइंट हे कुठे आहेत, इथं रेफरन्स लाईनवरच आहेत माझे. राईट, सो इथेही P1 P2 चे पॉइंट कुठे मिळणार आहेत, रेफरन्स लाईनवरच येणार आहेत. पॉइंट पास करताना काय घ्यायच्या आहेत, एका रेफरन्सवरनं घ्यायचे, दुसऱ्या रेफरन्सवरनं आपल्याला पॉइंट पास करायचे आहेत. राईट, आता P-1 चा पॉइंट कुठे आहे, रेफरन्स लाईनवरच आहे. सो इथं कुठला मिळाला पॉइंट, P-1. इथं जे पॉइंटला नेमिंग दिले तेच नेमिंग इथे यायला पाहिजेत. राईट, आता P2 चा पॉइंट कुठे आहे, माझा रेफरन्स लाईनवरच आहे. सो इथे माझा कुठला पॉइंट आला, P-2. आता बघा, PE चा पॉइंट मला लोकेट करायचा. राईट, आता हा PE चा पॉइंट व्हर्टिकली अपवर्ड पास करताना XY ला कुठं कट करायला लागला, बघा इथं कट करायला. राईट, हे बघा, हे पॉइंट आपण हॉरिझॉन्टली व्हर्टिकली अपवर्ड पास करताना XY ला कुठं कट करते, इथं. इथं मॅपेटचं सेंटर ठेवा, तिथून PE हे डिस्टन्स घ्या, PE हे डिस्टन्स घ्या, नवीन रेफरन्स लाईनच्या इथे ठेवा, पी ला जिथे कट पास केलं तिथं, आणि इथं आर्क मार. तिथे कुठला पॉइंट मिळणार आहे मला, P-E. नेक्स्ट PF, हा PF चा पॉइंट व्हर्टिकली अपवर्ड पास करताना XY ला कुठं कट करते, बघा इथं. राईट, इथं मॅपेटचं सेंटर ठेवा, तिथून PF हे डिस्टन्स घ्या, नवीन रेफरन्स लाईनच्या इथे ठेवा, आणि आर्क मारा. कुठला पॉइंट मिळाला मला, P-F. राईट, हे सगळे पॉइंट मिळाले. हे पॉइंट मिळाल्यानंतर ते पॉइंट सगळे कनेक्ट करून घ्या. हॅचिंग करून घ्या. ट्रू शेप ऑफ सेक्शन म्हणजे काय, ह्या सॉलिडला कट केल्यानंतर तो व्ह्यू कसा दिसतोय त्याचं प्रोजेक्शन म्हणजे ट्रू शेप ऑफ सेक्शन, ट्रू शेप. राईट, जो सेक्शनल टॉप व्ह्यूला किंवा सेक्शनल फ्रंट व्ह्यूला जो दिसतो तोच व्ह्यू आपल्याला ट्रू शेप म्हणून आपल्याला काढायचा. राईट, आले लक्षात? आता इथं फक्त त्याचे डायमेन्शन आपण प्लेस करा. आर लिहितो मी इथं, R10. राईट, आणि लक्षात ठेवा, जेव्हा कधी व्हर्टिकल सेक्शन प्लेन म्हणला असेल तेव्हा तिथे तुम्हाला अँगल इन्क्लिनेशन विथ VP दिलं जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. व्हर्टिकल सेक्शन प्लेन म्हणजे इन्क्लिनेशन विथ VP. राईट, होप हा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आलाच असेल. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित व्हिडिओ बघत बघत सॉल्व्ह करा, नक्कीच तुम्हाला जमेल. राईट, थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.